नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र पाटील. विश्वमंगल आयुर्वेदा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मी तुम्हाला शरद ऋतूतील आहार विहाराचे महत्त्व सांगणार आहे. भाद्रपद व अश्विन हे 2 महिने म्हणजे शरद ऋतू, आणि या ऋतूत निसर्गतः शरीरात पित्त वाढलेलं असतं. या ऋतूमध्ये पित्त कमी व्हावे म्हणून विशेष जीवनशैली आहार विहार आयुर्वेदात सांगितलेला आहे, आणि यालाच शरद ऋतुचर्या असे म्हणतात. पावसाळ्यातील नद्यांचे पाणी गढूळ झालेले असते, पण शरद ऋतूमध्ये मात्र प्रखर सूर्य तेजामुळे व रात्रीच्या शीतल चंद्रकरणामुळे पाणी हे निर्भेळ आणि शुद्ध असते, म्हणून हे पिण्यासाठी खूप अमृततुल्य आहे. गोड, तुरट व कडू चवीचे पदार्थ हे शरीरातील वाढलेले पित्त हे कमी करतात, त्यामुळे या रसांच्या पदार्थांचा वापर खाण्यामध्ये असला पाहिजे. तसेच या ऋतूतील खाण्याचे पदार्थ हे शरीरासाठी थंडसुद्धा असले पाहिजे. रोजच्या जेवणात तांदूळ, मूग, पडवळ, नवकोल, फ्लॉवर, कोबी, घोसावळे, दोळका, भेंडी, गव्हाचा फुलका, शेवयाची खीर, शिरा, ज्वारीची भाकरी, मुगाचे व उडदाचे वरण खाण्यात असले पाहिजे. सोबत शेंदेलोन घातलेली आमसुलाची चटणी, आवळ्याची चटणीसुद्धा चालेल. दूध, तूप, खडीसाखर, साळीच्या लाह्या, मोरावळा, गुलकंद हे पदार्थ शरद ऋतूमध्ये नित्य खावीत. तसेच डाळिंब, मनुका, कोहळेपाक ही फळेसुद्धा खावीत. सकाळचे जेवण 11 वाजेच्या आत व संध्याकाळचे जेवण 7 वाजेच्या आत करावे. रात्री 10 नंतर जागरण अजिबात करू नये व दिवसास झोपूसुद्धा नये. तसेच चंदन, वाळा, कापूर, वेगवेगळी सुवासिक फुले यांचा या ऋतूमध्ये भरपूर वापर करावा. या पदार्थांच्या संपर्काने व सुगंधाने देखील शरीरातील पित्त कमी होतं. निसर्गात ज्या ऋतूत जे उगते ते त्या त्या ऋतूचे औषध असते, म्हणून शरद ऋतूत सर्वत्र दुर्वा उगवलेल्या असतात, त्याचा आपण पित्त कमी करण्यासाठी खूप चांगला वापर करू शकतो. एकतर दुर्वा स्वच्छ धुवून त्या चावून खाव्यात, किंवा त्यात पाणी टाकून मिक्सरमध्ये त्याचा रस बनवावा व तो ताजा ताजा प्यावा. त्यामुळे पित्तही कमी होते, रक्तही शुद्ध होते व शरीरातील विषार नष्ट होतात. शेंगदाणे, हिरवी मिरची, काळा मसाला, दही, आंबवलेले पदार्थ, लोणची, चमचमीत पदार्थ, पालेभाज्या हे सर्व पदार्थ शरद ऋतूमध्ये प्रकर्षाने टाळावेत. तसेच संपूर्ण वर्षभर पित्त कमी ठेवण्यासाठी व रक्त शुद्ध करण्यासाठी वैद्याकडून शरद ऋतूमध्ये रक्तमोक्षण व विरेचन पंचकर्माचा आवर्जून उपयोग करून घ्यावा. रक्तमोक्षण व विरेचनाबद्दल सखोल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत, तर ते आवर्जून आपण पहा. अशा प्रकारे शारदीय ऋतूचे पालन केल्याने शरीरात पित्त वाढत नाही, हे सुस्थितीत राहते व वर्षभर त्याचा चांगला परिणाम शरीरावर होत जातो. त्यामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, अपचन, त्वचारोग, यकृताचे विकार, शिरांचे विकार, घेरी येणे, अंगावर पित्त उठणे इत्यादी रक्त व पित्ताचे विकार अजिबात उद्भवत नाही, किंवा झाले तर ते लवकरात लवकर बरे होतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आणि आयुर्वेदाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विश्वमंगल आयुर्वेदा या यूट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद. We'll be right back.